नो आज आपण आलो आहोत एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये। आज आपण बघणार आहोत एका नवीन तुरीच्या वाणाची माहिती। आपण बघू शकता की आज या तुरीला 95 ते 96 दिवस झालेले आहेत। तरी 95-96 दिवसाची तुरी आतापर्यंत सहसा 4.5 ते 5 फुटापर्यंत उंची या तुरीची झालेली आहे। तर शेतकऱ्याकडून माहिती घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी विलास बेदरे आपले स्वागत करतो ॲक्टिव ॲग्रीटेक या चॅनलवर। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार दादा। नमस्कार। आपला परिचय? माझं नाव आहे संतोष सुभाषराव मस्के, राहणार माळधावडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। दादा, आपण हे तुरीचं कोणतं बियाणं वापरलेलं आहे? तुरीचं एक गावरान गजब गावरान आहे। गावरान तुरीचं वैशिष्ट्य काय आहे? या गावरान गजब तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की इथे शेंगा लागण्यास प्रत्येक शेंगात सोल्या 4 ते 6 सोल्याचा शेंगा असते आणि सोल्याची साईज थोडी मोठी आहे आपल्या तुरीपेक्षा। आपल्या तुरीचे 10 सोल्याचं वजन आणि हिच्या 6 ते 7 सोल्याचं वजन बरोबरी होऊन जाते। आणि या तुरीचं आपण जे काही तण व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन हे कशा प्रकारे केलेलं आहे? सर्वप्रथम तण व्यवस्थापन म्हणलं तर आपण खुरपून घेतलेलं आहे आणि निंदून घेतलेलं आहे। आणि आपण फवारण्या याच्यामध्ये काय केलेल्या आहेत का? फवारण्या काय नाही, याच्यात फक्त बुरशीनाशक एक घेतलेली आहे आणि एक थोडं गुंडाळी अळी पडली होती त्यासाठी एक घेतलेलं आहे। तुरीची आपण काही कटई वगैरे केलेली आहे का? हे सर आपण विचारला प्रश्न एक महत्त्वाचा आहे। याचे कटई म्हणजे 25 दिवसाला ते 30 दिवसामध्ये पहिली कटिंग केलेली आहे, तिथून पुन्हा 30 दिवसाला केलेली आहे। म्हणजे आतापर्यंत दोन कटिंग, आतापर्यंत दोन कटाया झालेल्या आहेत। आणि याचं जे आपल्याला कंपनीनं किंवा जे आपण बीज उत्पादक शेतकऱ्याकडून जे वाण आणलं त्याने आपल्याला उत्पन्न किती सांगितलं आहे? त्यांनी उत्पन्न जवळपास 15 ते 18 क्विंटल सांगितलं आहे, पण त्यांचं व्यवस्थापन आपल्याला होणार नाही। आपण सर्वसामान्य शेतकरी आहो, त्यांच्यासारखं व्यवस्थापन आपल्याला होणार नाही, पण आपल्याला जवळपास अपेक्षित 10 ते 12 क्विंटल अपेक्षित आहे। नक्कीच अपेक्षित उत्पन्न होईल असं या तूर बघून वाटतंय। आणि आपण जे तुरीची लागवड केलेली आहे का पेरणी केलेली आहे? तूर आपण लागवण केलेली आहे सर। आणि लागवडीमध्ये आपण अंतर काय ठेवलेलं आहे? दोन ओळीतलं अंतर आपण 10 फूट ठेवलेलं आहे आणि दोन रोपातील अंतर जवळपास 10 ते 12 इंच ठेवलेलं आहे। म्हणजे मित्रांनो, आपण बघू शकता की त्या तुरीची ओळ आणि या ओळीमध्ये 10 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि दोन तुरीच्या रोपातील अंतर हे 10 इंच ठेवलेलं आहे। आणि मित्रांनो, आपण बघू शकता की या तुरीचं खोड हे आपल्या साधारण तुरीपेक्षा। मित्रांनो, तुरीचं जे पीक आहे याची लागवड या प्रयोगशील शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून केलेली आहे। आपण ही लागवड बेडवर केलेली आहे का? हा, ही लागवड सर आपण बेडवर घेतलेली आहे। आणि बेडपासून तुरीच्या झाडापासून या सोयाबीनचं अंतर किती आहे अंदाजे? 2.5 ते 3 फूट आहे सर अंदाजे। म्हणजे दोन्ही साईडला 2.5 ते 3 फूट अंतर ठेवून आणि मध्ये तुरीची लागवड केलेली आहे। आणि आपण या खत व्यवस्थापन काय केलेलं आहे? सर, खत व्यवस्थापन म्हणजे फक्त पेरताना आपण ज्यावेळेस लागवण करतो त्यावेळेस आपण फक्त DAP खत टाकलेलं होतं 1 रिएक्ट बॅग। म्हणजे जे आपण नॉर्मल आपल्या तुरीला टाकतो तेच खत या प्रयोगशील शेतकऱ्यांनी या गजब तुरीला टाकलेलं आहे। आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या सोयीनुसार सरासरी कोरडवाहू जमिनीवर 12 ते 15 क्विंटलच्या आसपास तुरीचं उत्पादन होईल। आपण बघू शकता की जमीन काळीची आहे। मित्रांनो, काळीची जमीन आहे आणि जमीनसुद्धा चांगली आहे, पण यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नसल्याने जी आपण कोरडवाहू प्रकारात ही जमीन घेऊ शकतो आणि या जमिनीवर त्यांना 10-12 ते 15 क्विंटल नक्कीच तूर होईल। आणि जर पाण्याची जर व्यवस्था असती तर 15 सरासरी 15 क्विंटलच्या वर एकरी या तुरीला उत्पादन हे आलं असतं। तर दादा, आपण ही किती क्षेत्रफळात आणि किती किलो बियाणं वापरलेलं आहे? सर, आपण एकरमध्ये फक्त 1 किलो बी वापरलेलं आहे। टोकन केल्यामुळं बी कमी लागलेलं आहे। यांच्या म्हणण्याप्रमाणे की शेंगा ह्या मोठ्या प्रमाणात लागतात आणि आपण बघू शकतो की या झाडीची जी फांदी आहे झाडाची ती आपल्या साधारण तुरीच्या खोडापेक्षा सुद्धा मोठी आहे। आणि फांद्याचं प्रमाण सुद्धा बघू शकता की 3 ह्या मुख्य फांद्या आहेत मोठाल्या आणि त्यांच्या उपफांद्या ह्या भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत। आणि याच्यानंतर एक कटाई सुद्धा हे करणार आहेत। तर नक्कीच आपण शेंगा ज्यावेळेस लागवड होईल त्यावेळेस पुन्हा एकदा प्लॉटला भेट देऊन प्रत्यक्ष प्लॉटची पाहणी करू। मित्रांनो, गजब गावरान गजब या तुरीची माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा। आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। धन्यवाद। जय महाराष्ट्र।